नमस्कार. बऱ्याच जणांचे कमेंट आले की ताई दैनंदिन तुमची रुटीन दाखवा, त्यामुळे पहा आज सकाळचे आता 7 वाजलेले आहेत. पसारा बऱ्यापैकी किचन कट्ट्यावर आहे, डायनिंग टेबलवर सुद्धा आहे. तो आता सकाळचा आवरायचा आहे. प्रथम मी आता वेणी वगैरे घालून घेते, आवरून घेते माझं स्वतःचं, आणि त्याच्यानंतर जो पसारा आहे तो सगळा आवरणार आहे. सकाळची 7 वेळ आहे. पहा, नाश्ता बनवून तयार आहे. नाश्ता बनवलेला आहे. नाश्ता जो आहे घरातले जे सगळे सदस्य होते त्यांनी खाल्लेला आहे, आणि मी आता माझं आवरत आहे. याच्यानंतर आवरल्यानंतर स्वयंपाक, आणि मग जो काही पसारा आहे तो आवरायचा आहे. आजचा जो स्वयंपाक आहे तो म्हणजे जे आळू घेतलेले आहेत त्या आळूचं गरगट बनवणार आहे. त्याचबरोबर गवारी आहे, त्या गवारीची भाजी बनवणार आहे. त्यासोबत पालाभाजीचे जे देठं उरलेली होती त्या देठांपासून देठं बारीक करून त्याच्यापासून भाकरी, पौष्टिक अशी भाकरी बनवली जाणार आहे. असा आजचा हा जेवणाचा सर्व बेत आहे. आजी पहा या ठिकाणी भाजी निवडत आहे. ही तांदळीची भाजी आहे. पाला एका बाजूला आहे, देठं एका बाजूला केली जात आहेत. किचनमध्ये आता मी आलेली आहे. किचन कट्टा बऱ्यापैकी आता आवरत आहे. बराच पसारा पडलेला आहे किचन कट्ट्यावर. सकाळचा हा पसारा प्रत्येकाच्या घरी असतोच, आणि तो आता मी आवरत आहे. चॉपर असेल, बरंच आपलं साहित्य किचन कट्ट्यावर असतं. पाण्याची भांडी असतात, आणि कट्टा स्वच्छ आणि साफ असल्याशिवाय स्वयंपाक करायला आपणाला फ्रेश असं वाटत नाही. तर प्रथम आता मी देवाजवळ हा दिवा लावत आहे. देवाला नमस्कार करूनच स्वयंपाकाला सुरुवात केली जाईल किंवा नाश्ता हा केला जाईल. तेल ह्या बॉटलमध्ये मी बाजूलाच ठेवलेलं आहे, जेणेकरून पटकन आपणाला त्या दिव्यामध्ये तेल घालता येतं. दिवा लावणं सोपं जातं पटकन. सकाळची वेळ आणि देवाला नमस्कार करणं गरजेचं असतं, महत्त्वाचं असतं ते. कारण मनाला प्रसन्नता वाटते, मनाला एक प्रकारे उभारी येते, आणि उत्साहीपणासुद्धा आपला हा वाढत असतो. तर नेहमीचं हे दैनंदिन असं हे रुटीन आहे. देवपूजा झालेली आहे, केलेली आहे देवपूजा. पाहणा, रात्री किती जरी आपण आवरलं तरी सकाळी हा पसारा पडतोच. नाश्ता बनवल्यानंतर पुन्हा तो कट्टा परत साफ करावा लागतोच, आणि कट्टा साफ केल्याशिवाय, स्वच्छ असल्याशिवाय स्वयंपाकालासुद्धा तेवढं मन प्रसन्न राहत नाही. त्यामुळे मी कपडाच ठेवलेला आहे पहा कट्टा साफ करायला. कारण वरचीवर आपण लसूण निवडतो, भाजी निवडतो, कांदा चिरतो, म्हणजे काही कचरा पसारा वगैरे पडतो तिथं, तो आपल्याला पटकन त्या कापडाच्या साह्यानं स्वच्छ करता येतो पटकन, आणि ते आपणाला सोपं जातं पटकन. कट्टा ओलाही सारखा राहत नाही. आमची पानं आहेत पहा, याचं मी आता गरगट बनवणार आहे आमचं. तुम्ही म्हणाल आता याचं गरगट कसं बनवायचं आहे, तर गरगट बनवणं खूप सोपं आहे. त्याची पानं आपण सगळ्याशीही आता काढून घेणार आहोत. जी देठं आहेत ते देठं आपण सोलून घेणार आहोत, आणि बारीक स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर परत मग हे पानं चिरून घ्यायचे, अगदी कोळी कोळी अशी पानं आहेत. आणि याचं गरगट अगदी खूप टेस्टी असं गरगट लागतं. जेव्हा मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलं तेव्हा पहिलीच माझी रेसिपी होती ती म्हणजे हे आळूचं गरगट. आज तीच रेसिपी मी तुम्हाला पुन्हा नव्याने करून दाखवत आहे. खूप टेस्टी असे होते, खूप सर्वांनाही रेसिपी आवडते, आणि विशेष म्हणजे हे पौष्टिक आहे. औषधी गुणधर्म याच्यात आहेत बरेचसे. विशेष करून जेंट्स जे लोक असतात त्यांना ही भाजी किंवा याचं गरगट हे आवर्जून खायला घातलं जातं. अतिशय कोळी, खूप छान. एवढं
एवढी कोवळी भाजी आहे की अशी वाटते की चिरू नये आणि मोडू नये, इतकी कोवळी अशी आहे. देठ सगळे आता मी सोलून घेते. पहा फार वेळ लागत नाही निवडायला याला. बरेच जण भाजी निवडायचा कंठाळ करतात आणि त्याच्यामुळे पालेभाजी खाल्ली जात नाही, पण अतिशय पौष्टिक लोहयुक्त अशी ही भाजी आहे. हा पाला आता मी स्वच्छ धुवून घेते नळाखाली. एक एक पान असं हे आता धुवून स्वच्छ असं व्हायचं आहे. पहा मी हे देठही धुवून घेतलेले आहेत, पाला सगळा धुवून घेतलेला आहे. आता बारीक असं आपण हे एकत्र असं गुंडळायचं देठ आणि पानं आणि बारीक असं हे चॉप करून घ्यायचं आहे. अगदी बारीक जेणेकरून जे गळगट आहे ना ते अगदी व्यवस्थित मिळून येईल, म्हणून आपण अगदी बारीक असं चिरत आहोत याला. देठ पूर्णतः सगळी सोलून घेतलेली आहेत त्यामुळे ती छान शिजतात आणि गरगट पण मग ते छान असं मिळून येतं व्यवस्थित. अगदी बारीक असं आपलं हे चिरून झालेलं आहे. आपण आता काय करणार आहोत, कुकरमध्ये लावणार आहोत. तर याच्यासाठी आपण 5 प्रकारच्या डाळी वापरणार आहोत. ही आपण उडीद डाळ घेत आहोत. ही आपली मसूर डाळ आहे. मूग डाळ आहे. आणि राहिली फक्त आता तुरीची डाळ. ही तुरीची डाळ आहे. याच्यामध्ये आपण आता टॅमॅटो घालणार आहोत चिरून. टॅमॅटो मी हा चॉप करून घेते बारीक. जर मोठा येणार तरीही चालेल, कारण तो शिजल्यानंतर मिळून येतो टॅमॅटो. हे आपण आता धुवून घेत सगळ्यांचा नाश्ता खाऊन झालेला आहे आणि आता मी नाश्ता खाणार आहे. झालेला आहे आणि गरगट्यासाठी लागणारा आपण लसूण जो आहे तो लसूण आता सोलून घेत आहे. लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि जिरं हे आपण आता याच्यात चेचणार आहोत. छोटा खलबत्ता आहे हा, याच्यात आपण आता हे लसूण घालत आहोत. याच्यात आपण आता कोथिंबीर पण वापरणार आहोत.
फोडणीसाठी लागणारं लसूणसुद्धा आपण आता सोलून घ्यायचं आहे थोडासा. हा लसूण मी फोडणीसाठी सोलत आहे. आणि जो लसूण खोबरं कोथिंबीर चेचण्यासाठी लागणार आहे तो लसूण मी याच्यात घातलेला आहे. लसणाचा दर सुद्धा हल्ली पहा खूप असा गगनाला भेटलेला आहे, एवढा दर आहे. जेवढा लसूण तुम्ही जास्त घालाल तेवढं ते गरगट अतिशय चविष्ट आणि छान असं लागते. इथं मी दोन गड्डे घेतलेले आहेत. दोन गड्ड्यापैकी आपण दीड गड्डा जो आहे तो वापरणार आहोत. एक गड्डा आपण जो आहे तो फोडणीसाठी आणि अर्धा गड्डा आहे तो चेचून आपण घालणार आहोत. खरबत्ता चेचून घातल्यामुळे काय होतं, एक चव छान येते, टेस्ट छान येते. अगदी ते बारीक बारीक असं चेचलं जातं, घोटलं जातं लसूण खोबरं आणि कोथिंबीर याच्यासोबत. त्यामुळे त्याला जी टेस्ट आहे ती टेस्ट एक वेगळ्याच प्रकारची टेस्ट येते. सगळ्यात अवघड काम कोणतं आहे तर ते म्हणजे लसूण सोलणं, कारण याला खूप वेळ लागतो, क्लिष्ट असं काम आहे. तर याच्यासाठी सुद्धा एक ट्रिक आहे, लसूण पटकन कसा सोलून होईल. पाणी थोडंसं गरम करायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये ह्या लसणाच्या पुड्या टाकायच्या, एक 10 मिनिट तसंच ठेवायच्या आणि नंतर त्या पुड्या बाहेर काढायच्या, म्हणजे लसूण जो आहे तो पटकन सोलला जातो. तर मी आता सध्या अशाच पद्धतीने हा लसूण सोलत आहे. खोबरं हे मी एकदम खिसून ठेवलेलंच आहे, ते खोबरं मी घालत आहे. म्हणजे खिसल्यामुळं खोबरं काय तो पटकन चेचलं जात नाही, फार वेळ लागत नाही. खोबरं घातलेलं आहे. आता जे जिरं आहे ते आपण जिरं वापरत आहोत चेचण्यासाठी. दोन चमचे जिरं घातलेलं आहे आणि ही कोथिंबीर आहे भरपूरशी. आपण आता हे चेचणार आहोत. चेचताना खलबत्याखाली आपण कपडा घेऊया खलबत्याच्या खाली, जेणेकरून जास्त हादरलं जाणार नाही. चेचून झालेला आहे. आता हा खलबत आहे हा सुद्धा मी धुऊन याचं पाणी घेणार आहे, कारण यानं टेस्ट छान येते जास्त. हा जो लसूण आहे फोडण्यासाठी आपण हा बारीक करून घेत आहोत. जास्त बारीक नाही करायचा, अर्धवट असा बारीक करायचा आहे फोडणीसाठी. कुकरही आपला झालेला आहे. याच्यातली आपण आता ही जी डाळ आहे जे गरगट शिजत घातलेलं होतं ते आपण आता काढून घेऊ. छान शिजलेलं आहे मस्त. कुकर आपण इकडे बाजूला ठेवून देऊया. आता आपण ही पळीने घोटून घेऊया डाळ व्यवस्थित. इथे मी
आमसूल वापरते, चिंच वापरलं तरीही चालेल। मी थोडासा हा गुळ आहे काही आपण वापरणार आहोत। हा कढई तापलेली आहे आणि याच्यामध्ये मी हे 3 चमचे तेल घालते आहे आणि ते तेल जे आहे ते तापल्यानंतर जिरं, मोहरी, लसूण, शेंगदाणे आपण घालणार आहोत। तेल घालून घेतलेलं आहे आपण, आता गॅस लावतो। तेल आपलं तापलेलं आहे, मोहरी घालते मी। त्याच्यानंतर हे जिरं, जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर आपण आता याच्यामध्ये हे शेंगदाणे जे आहे ते घालणार आहोत। याची आपण शेंगदाणे घालत आहोत, हा लसूण आहे हाही घालत आहोत। गॅस मी बारीक करते, हळद घातली, हळदीनं स्वाद छान येतो आणि हिंग सुद्धा आहे पहा, हिंग पण भरपूर घातलेला आहे, खमंग असा छान लागतो हिंग। मीठ घालते, तिखट आहे हे घालते, तिखट तुमच्या आवडीनुसार घाला। आणि लसूण, खोबरं, कोथिंबीर हे टाकलेलं, हे आमसूल आहे हे टाकलेलं, म्हणजे मी छानाचं परतून घेऊया। परतून आपलं झालेलं आहे, हे जे पाणी आपण घेतलं होतं धुवून ते आता घालत आहे। गरगट आपण आता घालून घेऊया। याच्यात आपण हा जो गुळ आहे गुळसुद्धा वापरत आहोत चव छान येण्यासाठी। गॅस मोठा केलेला आहे, उकळी आल्यानंतर आपण आता गॅस बारीक करून परत झाकून ठेवणार आहोत। हा गरम मसाला आहे, अगदी खास पुण्यावरून आणलेला आहे। पोहे, उपीट, तिखटाचा कोणताही पदार्थ, भात असेल, मसाले भात असेल, अतिशय छान टेस्टी असा लागतो हा मसाला घातल्यानंतर कोणतीही भाजी। थोडंसं यात मी पाणी घालते, कारण हे घट्ट आहे जास्त। छान पद्धतीने गरगट आता शिजू दे, तोपर्यंत आपण भाकरीची तयारी करत आहोत। तर भाकरीसाठी जी भाजी निवडलेली होती त्याची जी देठं आहेत ती आपण बारीक करून घेणार आहोत। तुम्हाला भाजी निवडलेली दिसते आणि ही भाजीची देठं आहेत, भाजीची देठं आहे ती धुवून, स्वच्छ धुवून चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत। सुद्धा याच्यातून अगदी मुबलक प्रमाणात मिळते। हां, आपलं गरगट छान असं शिजलेलं आहे, जास्त तिखट करायचं नाही, हे कमी तिखटच छान लागतं, छान असं मिळून आलेलं आहे पहा।
किती बारीक असं झालेलं आहे पहा. याच्यात आपण आता पीठ घेणार आहोत भाकरीला. याच्यातच आपण आता हे पीठ मळणार आहोत. आवश्यकता लागली तर पाणी घ्यायचं आहे आपण. मागे थोडं थोडं पाणी टाकत आपण पीठ मळून घ्यायचं भाकरीचं, जेणेकरून भाकरी छान खमंग होते आणि चवीलाही छान लागते. भाजून करून घेते, पीठ भाजून ठेवते. आपण आता भाकरी करणार आहोत. तवा जो आहे तो चांगला तापलेला आहे. भाकरी टाकते मी आता थापलेली. तव्यात टाकलेली भाकरी भाजेपर्यंत ही दुसरी भाकरी आहे ती मी थापून घेते तोपर्यंत. पहा भाकरी छान अशी भाजलेली आहे, खमंग अशी खूप छान अशी झालेली आहे. वासही छान येत आहे कारण याच्यामध्ये आपण भाजीची देठं वापरलेली आहेत. भाकरी झालेली आहे. गवारी आपण तव्यातच करून घेतलेली आहे. आपण गवारीची भाजी बनवलेली आहे. जो बनवलेला सगळा स्वयंपाक आहे ते सगळे पदार्थ मी आता ताटात काढून घेते, वाढून घेते आणि प्रथम आता मी देवाला हा नैवेद्य दाखवणार आहे. पहा हे जे आपण बनवलेलं आहे ते म्हणजे अळूचं गरगट हे आता वाटीमध्ये वाढून घेत आहे, वाटीत काढत आहे. तव्यामध्ये बनवलेली आपली ही आहे गवारीची भाजी. आणि हा पहा वाटीतून मी भात जो आहे तो नैवेद्यासाठी अशा पद्धतीनं काढलेला आहे. आणि भाकरीसोबत ही ठेवलेली आहे हिरवी मिरची. भातावर मी दूध घालत आहे. आणि पहा खूप सुरेख छान पद्धतीनं हे आपलं ताट तयार झालेलं आहे. या तुम्ही सर्वजण आमच्यासोबत जेवायला. तुम्ही हे जेवणाचा आस्वाद घ्या.